मनमोहन सिंग हे एक विलक्षण व्यक्ती आहेत मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे पण त्यांच्या सरकारच्या काळात भारताचा विकास ठप्प झाला त्यांनी लवकर निर्णय घेतले नाहीत प्रत्येक गोष्टीमध्ये विलंब केला हे वाक्य आहे नारायण मूर्ती यांचं सिरियस चेहरा थोडं पण नेमकं बोलणं आणि शून्यातनं विश्व निर्माण करण्याची आदर्श घालून दिलेले नारायण मूर्ती इन्फोसिसचे नारायण मूर्ती म्हणजे भारतातल्या आदर्शवादी उद्योगपतींमध्ये येणारं काही लोकांमधलं पहिलं नाव आता मात्र नारायण मूर्ती चर्चेत आले ते भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चोवीस सप्टेंबरला ते अहमदाबाद इथल्या आय आय एमच्या तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते या कार्यक्रमामध्ये नारायण मूर्तींनी मनमोहन सिंग यांच्या काळात भारताची अर्थव्यवस्था खुंटली अशी टीका केली एका बाजूला मनमोहन सिंग यांच्या धोरणावर त्यांनी टीका केलीच पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलं मेक इन in इंडिया स्टार्टअप इंडिया यांसारख्या गोष्टी देशामध्ये आणल्याबद्दल केंद्रातल्या मोदी सरकारचं त्यांनी कौतुक केलंय मोदींचं कौतुक करत असताना ते असंही म्हणाले की एक काळ होता जेव्हा इतर देशातील लोक भारताकडे तुच्छतेने पाहत होते परंतु आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेल्या भारताबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रचंड आदर आहे झालं ही बातमी आली आणि मनमोहन सिंग यांच्या विरोधात एकच टीका होऊ लागली कारण काय तर नारायण मूर्ती हे काही साधं सुद्धा नाव नाहीये इन्फोसिस उभारणारा माणूस भारताबद्दल विशेषतः माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल अशा प्रकारची टीका करत असेल तर त्याची बातमी होणारच या बातमीला राजकीय मूल्य सुद्धा असणार आहे पण थांबा नारायण मूर्तींनी यापूर्वी केलेली विधानं पूर्णपणे वेगळी आहेत आणि तेच वाक्य दाखवून आता काँग्रेसची लोक का विचारू लागली आहेत की नारायण मूर्ती खोबरं तिकडं चांगभलं करतायत का त्यासाठी आपल्याला यापूर्वी नारायण मूर्ती नेमकं काय म्हणाले होते ते सुद्धा पाहावं लागेल दोन हजार एकोणीस मध्ये लिडरशिप मध्ये बोलताना नारायण मूर्ती असं म्हणाले होते की आम्हाला टेलिफोन कनेक्शन मिळायला तब्बल सात वर्ष लागली त्या काळामध्ये टेलिफोन सगळ्यात पहिल्यांदा सरकारी अधिकाऱ्यांना मिळायचा त्यानंतर निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांचा नंबर लागायचा तेव्हा कम्युनिकेशन मिनिस्टर असणाऱ्या सीएम स्टिफिन यांची एक गोष्ट मला आठवते कोणीतरी एक व्यक्ती त्यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं की नारायण मूर्तींचा टेलिफोन काम करत नाहीये तेव्हा कम्युनिकेशन मिनिस्टरांनी त्या व्यक्तीला सांगितलं की त्यांच्या टेबलवर टेलिफोन आहे याचा मूर्तींना आनंद वाटला पाहिजे कारण इंदिरा गांधींचा टेलिफोन सुद्धा काम करत नाहीये हा किस्सा सांगत असतानाच नारायण मूर्ती पुढे म्हणालेले की तेव्हा परवानग्या घेणं कम्प्युटर इम्पोर्ट करणं यात शेकडो अडचणी असायच्या पण भारतामध्ये आर्थिक सुधारणा झाल्या आणि आय टी टेलिकॉम क्षेत्रात भरभराट आली या सगळ्या गोष्टींचे शिल्पकार आहेत ते पी व्ही नरसिंहराव मॉन्टेंग सिंग अलुवालिया पी चिदंबरम आणि डॉक्टर मनमोहन सिंग होय अगदी बरोबर ऐकलं तीनच वर्षांपूर्वी नारायण मूर्तींनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं होतं पण त्याहूनही अधिकची गोष्ट म्हणजे देशात काँग्रेसची सत्ता असताना आणि डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असताना नारायण मूर्तींची मत काय होती ते सुद्धा पाहावं लागेल आता यासाठी त्यांनी दोन हजार नऊ साली आउटलुक मासिकाला दिलेली मुलाखत अत्यंत महत्वाची या मुलाखतीत त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांची स्तुती सुद्धा केली होती तेव्हा देशामध्ये युपीए टू च्या निवडणुकांचा काळ होता निवडणुका तोंडावर होत्या आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर पॉलिसी पॅरालिसिस झाल्याची टीका सुद्धा होत होती अशा काळामध्ये नारायण मूर्ती त्यामुळे म्हणाले होते की ही निवडणूक खूप महत्वाची आहे कारण देशातील नेत्रदीपक अशा आर्थिक विकासाच्या दहा वर्षाच्या कालखंडानंतर ही निवडणूक होतीये आमचे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे ते सर्वसमावेशक विकास साध्य करण्याकडे लक्ष केंद्रित ठेवून काम करतायत राजकारण्यांवर टीका करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अलीकडच्या काळामध्ये आपण दोन विलक्षण सज्जन व्यक्तींना देशाच्या पंतप्रधान पदावर निवडलेलं आहे यातले एक आहेत वाजपेयी आणि दुसरे आहेत डॉक्टर मनमोहन सिंग हे दोन्ही लोक प्रामाणिक बुद्धिमान आणि सभ्य आहेत आज कॉर्पोरेट लिडर्स पंतप्रधानांसोबत थेटपणे संवाद साधू शकतात अर्थात ही गोष्ट आहे दोन हजार नऊ ची त्यानंतर दोन हजार एकोणीस साली सुद्धा नारायण मूर्तींचं मत मनमोहन सिंग यांच्याबद्दल अनुकूल असंच होतं आज मात्र नारायण मूर्तींचं मत पूर्णपणे बदललेलं दिसतंय आणि नेमक्या आजच्याच काळामध्ये होणाऱ्या टीकांना उत्तर देण्यासारख्या अवस्थेत डॉक्टर मनमोहन सिंग आहेत मात्र मनमोहन सिंग यांनी सत्तेतून पायउतार होत असताना सांगितलेलं एक वाक्य नेहमीच तंतोतंत लागू होतं ते सत्ता सोडताना असं म्हणाले होते की आय ऑनेस्टली बिलीव्ह दॅट हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दॅन द कंटेम्पररी मीडिया और फॉर द मॅटर द अपोजिशन पार्टीज इन पार्लमेंट अर्थात इतिहास माझ्यावरती दया दाखवेल नारायण मूर्ती यांनी डॉ मनमोहन सिंग यांच्याबाबत केलेल्या दोन्ही वक्तव्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका